वसुदेवांना म्हणत आहे, बघा वसुदेवांची नंद बाबा भेट घेतात पण नंद बाबा आपलं सुख सांगत नाही, वसुदेवांच्या दुःखात सहभागी होतात आणि वसुदेव आपलं दुःख सांगत नाही, नंद बाबांच्या सुखात सहभागी होतात। हे एका विवेकी पुरुषाचं लक्षण आहे। काय? आपलं दुःख लोकांना सांगू नये, दुसऱ्याच्या आनंदाला दुसरा आनंदी आहे आणि आपलं दुःख सांगून त्याला दुःखी करण्याची आवश्यकता काय? आणि एखादा दुःखी आहे, एखादा दुःखी आहे त्याला आपला आनंद सांगू नये, आनंद सांगू नये, त्याच्या दुःखात सहभागी व्हावं, हा आपला धर्म आहे, हा आपला धर्म आहे। आजकालचं उलट गणित आहे हो, स्वतःच्या सुखाने सुखी कमी लोक मिळतील, स्वतःच्या दुःखाने कमी दुःखी लोक मिळतील, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी आणि दुसऱ्याचं दुःख पाहून आनंदी जास्त लोक भेटतील। खरंय की खोटे? स्वतःच्या सुखाने सुखी फार कमी आहे, दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी तर विरळ 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 पाहायला मिळतील की तो दुःखी आहे, म्हणून माझ्या जीवनामध्ये मी त्याच्या दुःखासाठी काय करेल की त्याच्या जीवनातलं दुःख दूर जाईल असे विचार करणारे फार वेळ विरळ आहे। दुसऱ्याच्या जीवनातलं दुःख पाहून आनंदी होणारे अनेक लोक आहे आणि दुसऱ्याच्या जीवनातला आनंद पाहून दुःखी होणारे पण बरेच लोक आहे। ही त्या ठिकाणी वसुदेवजी महाराज आपलं दुःख सांगत नाही, नंद बाबा त्या दुःखात सहभागी मात्र नक्की होतात। नंद बाबा आपल्याकडे आलेलं सुख कृष्ण रूपाने सांगत नाही पण वसुदेव त्या आनंदात सहभागी मात्र नक्की होतात। पण मात्र आज वसुदेव नंद बाबांना असं सांगताय की तुम्ही परत जा, लवकर जा, मला असं वाटतं गोकुळावर कोणतं तरी संकट येणार आहे। आणि ते संकट आलं, कोणतं संकट होतं? इकडे राजा कंसानी एक महा चर्चा घेतली, महा चर्चा, आणि त्या चर्चेमध्ये एकच विषय होता की माझा आकाशवाणीने सांगितल्यानुसार काळ गोकुळात जाऊन पोहोचला। मग कोण येतो जो गोकुळात जाऊन माझ्या काळाला मारून येईल? तो अजून लहान आहे, त्याला मारायला वेळ लागणार नाही। एक झाली बहुभी मावशी, मी मारेन। सुखदेवजी महाराज तर श्रीमद भागवतामध्ये तिच्या सँडल पासून हेअरस्टाईल पर्यंत वर्णन करतात की ही कशी आहे। एका एकाच वाक्यामध्ये सांगायचं झालं तर तस्य अविद्या स्वरूपिणी, ती अविद्येची चालती बोलती प्रतिमा आहे। सुखदेवांनी खूप वर्णन केलंय तिचं, ती मावशीचं। हा, पूतना कंसेन प्रीता घोरा, पूतना बालघातिनी शिशुश्चरा निघंती पूर ग्राम व्रजादिशु, अशी ती निघालेली पूतना। फार वर्णन केलं, अगदी भयंकर वर्णन आहे, भागवतामध्ये पहा मिळेल। कारण ती अविद्येचं स्वरूप आहे, चालतं बोलतं स्वरूप। भगवान जीवनामध्ये येतात, परब्रह्म सर्व व्यापक आहे पण दिसत नाही, कारण डोळ्यापुढे अविद्येचा पडदा आहे। अविद्या असल्या कारणाने पुढचं परब्रह्म दिसून येत नाहीये। अविद्येचा पडदा बाजूला सारल्या गेला तर परब्रह्म पुढे उभं आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही। म्हणून तुम्ही कधी वृंदावनाला गेलात? काही वृंदावनाला गेलात का? कधी गेलात का? बाकी बिहारीच्या मंदिरामध्ये एक पडदा आहे, तो दर 5 मिनिटांनी उघडतो बंद होतो, उघड पाहिला एक तुम्ही आठवतं का? उघडतो बंद होतो हे सांगण्याकरता की आपल्या डोळ्यापुढे जे अविद्येचे पडदे आहे ते बाजूला सारा म्हणजे बिहारीचं दर्शन तुम्हाला होईल, मग बिहारीजींचं दर्शन पुढे होईल। तुम चंदन बनू मैं पानी बनू, मस्तक पर सजेंगे ओ मोहना। मग आपण चंदन आणि पाण्यासारखे निर्मळ होऊन जातो। माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात एका भक्ताचं जीवन कसं असावं, एका भक्ताचं जीवन जैसे माळी, जसं एखादा माळी पाण्याला वाट देतो तसं त्या भक्ताचं जीवन असावं। बघा गंगा उगमापासून निघते, संगमापर्यंत धावते, पण ज्या ज्या स्थानावरून निघते ना त्या त्या स्थानाला काय उपजत करते, त्या त्या स्थानाला निर्जीव ठेवत नाही, सजीव करते। भक्ताचं जीवन असं असावं। जीवन मिळाल्यापासून तर विश्रामापर्यंत तो जिथे चालेल, जिथे उठेल, जिथे बसेल, त्यांनी भगवत चर्चेमध्ये राहावं आणि त्या वातावरणामध्ये सुगंध पसरावा, त्याच्या भगवत भक्तीचा सुगंध पसरावा। बरोबर आहे की नाही? एका भक्ताचं जीवन, तुमचं आमचं जीवन असं होऊन जावं। म्हणून कायम लोक मला विचारतात ही कथा वगैरे तुम्ही कशा करता करता, जगामध्ये परिवर्तन आणण्याकरता? मी त्यांना उत्तर देत असते, जगामध्ये परिवर्तन यावं असा काही एक उद्देश मनात नाही आहे, बस एकच इच्छा आहे जिथे चालेल, जिथे थांबेल, आपल्या भक्तीचा सुगंध नक्की वाटावा, एवढा तर संकल्प तर करू शकतो। जसं अत्तराची डब्बी, अत्तराच्या फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला दिवसभर तो सुगंध फ्रीमध्ये मिळत राहतो, फ्रीमध्ये मिळत राहतो, अगदी त्याच प्रकारे आपलं जीवन असं होऊन जावं आरंभापासून विश्रामापर्यंत की आपल्या सान्निध्यात जो कोणी येईल, आपल्या सान्निध्यात जो कोणी येईल त्याला सांगायची गरज नसावी की आम्ही किती भक्तिवान आहे, आम्ही किती भक्ती करतो आणि आम्ही किती भजन करतो।
कधी कधी आपण समोरच्याला मोजून देतो, तुला माहितीये मी एवढ्या माळा जपतो एवढं भजन करतो, त्याला माहिती पण नसलं तरी चालेल, आणि त्याला काही घेणंही घेणं राहत नाही या विषयाची, तरी आपण त्याला मोजून देतो. हे सगळं सांगण्याची आवश्यकता नाहीये. मग तुमच्याकडे पाहून असं वाटावं, अरे यांनी ते सुख प्राप्त केलंय, यांनी तो आनंद प्राप्त केलाय, त्यांच्या सानिध्यात थोड्या वेळ बसावं, त्यांच्या सोबत थोड्या वेळ बसून काही लोकांना आपल्या पुढे आल्यानंतर दुःख वाटावं असं वाटावं, नाही तर आपलं